केंद्र शासनाच्या सर्व सर्वेक्षणांतर्गत भद्रावती नगरपालिकेने देशात 26वा क्रमांक पटकविला आहे. यानिमित्त 23 जुलै रोजी मुंबई येथे होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भद्रावती नगर परिषदेला पुरस्कार वितरण आणि पालिकेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचे मुख्य अधिकारी गिरीश बनोरे व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह 9 जणांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत केंद्र शासनातर्फे देशातील सर्व शहरात स्वच्छतेसंबंधी सर्वेक्षण करण्यात आले होते. यातील नॉन अमृत प्रवर्गात स्वच्छतेसंबंधी भद्रावती नगरपालिकेने उल्लेखनीय कार्य करीत देशात 26वा क्रमांक पटकविला आहे. मुंबईला जाणाऱ्या शिष्टमंडळात नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, मुख्याधिकारी गिरीश बनोरे, पाणीपुरवठा सभापती सुधीर सातपुते, आरोग्य सभापती विनोद वानखेडे, नगरसेवक चंद्रकांत खारकर, संतोष आमने, निलेश पाटील व अभियंता सुरेंद्र चोचमकर यांचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 भद्रावती नगरपालिकेने खूप छान काम केलेलं आहे. भद्रावती शहरातील नागरिकांची आणि सर्व नगरसेवकांनी सुद्धा यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. त्यांच्याच माध्यमातून आज भद्रावती नगरपालिका देशामध्ये 26व्या स्थानावरती आहे आणि यामुळे आज महाराष्ट्र शासनातर्फे येत्या 23 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भद्रावती नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष नगरसेवक यांचा सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे.